मस्त असं कलरफुल मोदक तयार झालेला आहे. जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच आपल्या व्हिडिओंना सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका आपल्या मराठीपणा आणि भटकंती या आपल्या चॅनलवर. स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला रव्याचे उकडीचे मोदक दाखवणार आहे. आपण पांढऱ्या कलरचे रव्याचे उकडीचे मोदक खाल्लेले असतील, तर आज मी तुम्हाला कलरफुल असे उकडीचे मोदक दाखवणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूया आणि त्याच्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य आहे 2 वाटी ओला नारळ खिचून घेतलेला आहे, 1 वाटी घेतलेला आहे गुळ, 2 वाटी घेतलेला आहे रवा, बारीक रवा घ्यायचा आहे. हे आहे ड्रायफ्रूट आणि वेलची घेतलेली आहे ही. तूप आहे आणि उपवासाचं मीठ आहे आणि एक म्हणजे डेकोरेशनसाठी केसर घेतलेलं आहे आणि एक थोडंसं दूध. आता आपण हा चारा करून घेऊ मटकाचा, त्यात थोडा आपण तूप टाकूया. हा ओला नारळ आपण थोडा भाजून घेऊ. त्याच्यामध्ये हे पाणी सुटतं म्हणून थोडस भाजून घ्यायचं, भाजून घ्यायचं आणि त्याच्यातला म्हणजे वास पण असतो तो पण निघून जातो. निघून जातो गॅस कमी करू. आणि मग त्याच्यानंतर आपण गुळ वगैरे असं जे आपण नेहमी करतो तसंच करायचं, तसंच त्याचप्रमाणे करायचं. जर आपलं पिठाचं करायला गेलं तर त्यासाठी जास्त वेळ लागतो आणि रव्यासाठी कसं रवा ऑलरेडी आपण भाजून घेणार आहेत म्हणजे शिजवून घेणार आहे, त्याच्यामुळे ते उकडायला जास्त टाइम नाही लागणार. त्याच्यात आपण गुळ घालून घेऊ. बघा तुम्हाला गोड ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोड घालून घ्यायचंय. गणपतीचा सण जवळ आला की अशी मोदक खायची जी इच्छा होते खूप आणि गणपती बाप्पांना पण उकडीचे मोदक जास्त आवडतात. हे गुळ पूर्ण मेल्ट झालं म्हणजे पूर्ण वितळायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये साखर टाकली तरी चालते का? हो साखर टाकली चालते, कोणाला साखर आवडते कोणाला गुळ असतं त्याप्रमाणे त्याप्रमाणे. आता हे पूर्ण नारळ आणि गुळ आहे ते पूर्ण म्हणजे गुळ पूर्ण पातळ झालं पाहिजे तिथपर्यंत हे परतून घ्यायचं आहे मंद आचेवर. आपल्या इकडच्या सर्व महिलांना अशी काय काय व्हिडिओ दाखवायला आवडते पण त्यांना खरं सांगायला गेलं ना तर बोलायला खूप जणांचे मला खूप जणांनी मला असं सांगितलं की आम्हाला आवडते असं पण आम्हाला बोलायला होत नाही. काहीच टेन्शन घेऊ नका, मी आहे, मी तुम्हाला सांगत जाईल की काय काय. तुम्ही मला फक्त सांगा की रेसिपीमध्ये काय काय करायचं आहे असं. आता आईने मला सांगितलेलं होतं की मोदकासाठी हे लागणार आहे, त्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती देते की ह्याच्यानंतर हे करायचं आहे त्यानंतर ते करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे बारीक कापलेले जे काजू बदाम होते ते टाकायचे आहेत. असं काय नाही की टाकलेच पाहिजे, तसं आपण टाकलं तर चांगलं चांगलं लागते असं आहे. आणि त्याच्यानंतर काही वेलची किती टाकून थोडंसं होतं हे आपलं सारण तयार झालंय. आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवू, तिथपर्यंत आपण बाहेरची जी कोटिंग असते मोदकाची त्याची तयारी करूया. आता आपलं सारण झालं, आपण आता मोदकाची कोटिंगसाठी बघूया. आता ह्याच्यामध्ये आपण 2 ग्लास एवढं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकूया म्हणजे असं मऊ मऊ होईल, मऊ व्हायला पाहिजे आणि चिकटायला नाही पाहिजे ना, म्हणून ते तूप टाकूया आणि आता थोडं दूध टाकूया. दूध टाकल्याने कसं एक पांढरा असं कलर येईल अजून कलर आणि त्याच्यामध्ये मऊ पण होईल एक दुधामुळे. हे उपवासाचं मीठ आहे ना, थोडस म्हणजे चिवडा आपल्याला
आता हे पाणी आपलं उकळून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण रवा टाकू ना. रवा टाकू असं थोडं थोडं टाकायचं आहे. टाकायचं म्हणजे त्याच्यामध्ये शिजून येते आणि ते असं जाडत नाही राहत, घट्ट नाही राहत. त्यासाठी ह्या प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे ते खाली चिकटायला नको म्हणून. आणि हे जे आहे रवा जे आपण झालेला आहे ना कोटिंग, ते पूर्ण थंड नाही होऊन द्यायचं, थोडंफार असं नॉर्मल गरम पाहिजे ना. गरम असतानाच ते वाळून घ्यायचं. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आपण आज जे उकडीचे मोदक बनवणार आहेत रव्याचे, ते आपण कलरफुल मध्ये बनवणार आहेत. तर आपण त्याच्यामध्ये असे तीन भाग करून घेतला आईने. हा पांढरा साठी आपण साईडला काढून घेतला रवा. आणि त्याच्यामध्ये आपण आता हे माझ्याकडे फूड कलर आहे केकचा, ते मी यूज करते ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे जर कलर नसला तर ह्याच्यामध्ये तुम्ही हळद यूज केली तरी चालेल. हळद यूज केली तरी चालेल. आणि दुसऱ्या कलरसाठी मी रेड कलर यूज करते. हे तुम्हाला डिमार्टमध्ये किंवा कोणत्याही दुकानात पावडर म्हणून सुद्धा तुम्हाला फूड कलर भेटून जाईल. कोटिंग बनवून रेडी झालेलं एकदम नरम झालेलं आहे, पूर्ण एकदम नरम. हे पूर्ण असं ह्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे ते चिकटायला नको असं. आता हे कलरफुल कसे काय लावतील तुम्ही? आता हे बघ, हे असं पांढरा कलर आहे. हा पांढरा कलर आहे तो साच्यामध्ये. तीन साचे आहेत ना हे. हा त्याच्यामध्ये असं दापून पूर्ण दापून हा रवा दाखवायचा. ह्या बाजूला दुसरा कलर घ्यायचा. म्हणजे असे तीन कलर किंवा असं चार कलर तुम्ही काय जे काय घेतले ते असे अर्धे अर्धे घ्यायचे. आयडिया मस्त आहे, असं मस्त वाटेल की असे कलरफुल मोदक खायला. आणि गणपती बाप्पांसमोर पण ठेवायला खूप छान दिसतील हे असे मोदक. पूर्ण असं व्यवस्थित हे करून घ्यायचं ना आपण. कलरफुल मोदक तयार झालेला आहे, छान वाटत. झालाय आता कुठून करायचं मोदक आई बनवत आहे तिथपर्यंत मी हे पाणी गरम करायला ठेवते. आणि माझ्याकडे हे असं भांडं आहे शिजवण्यासाठी, त्याच्यामध्ये ठेवते. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही एखादा टोप घेतला तरी चालेल ना. पाच मिनिटं फक्त, कारण ऑलरेडी आपण जे आहे ते रवा जे आहे तो ऑलरेडी शिजलेलाच आहे असं आपण. त्याच्यानंतर ही चाळणी ठेवायची. मला आईनेच सांगितलं मला की ह्याच्या खाली जर तुम्ही हळदीचं पान असेल ना, हळदीचं पान ते ह्याच्या खाली जर मोदकाच्या खाली ठेवलं ना, त्याच्यावरती मोदक ठेवलं ना, तर त्याला एक वेगळा स्मेल येतो, खूप चांगला असा स्मेल येतो. आता ते माझ्याकडे नाही आहे हळदीचं पान, तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही ठेवू शकता. आता हे आपण वाफेवर किती मिनटं ठेवायचं ते वाफेवर? पाच मिनिटानंतर आपण बघूया मदत कशी झाली.
लागले आहेत, सगळ्यांनी करून बघा. आजची जी आईने रेसिपी तुम्हाला दाखवली रव्याची उकडीची मदत, खूप छान रेसिपी होती आणि मस्त असं कलरफुल असं मोदक पाहायला भेटले आपल्याला या रेसिपीद्वारे. आणि मला सुद्धा खूप शिकायला भेटलं, मी पण आज मोदक बनवले, फर्स्ट टाइम ट्राय केले, खूप छान झाले. आणि तुम्ही पण घरी हे नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा. तिथपर्यंत तुमची काळजी घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र.